राज्यातल्या बेरोजगारीच्या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारवर बरीच टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्पात युवा वर्गासाठी रोजगार आणि कौशल्य विकासासाठी मोठ्या घोषणा केल्या. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना दरमहा 10,000 रुपये विद्यावेतन देण्यात येईल. गरजू युवकांना रोजगाराची संधी तसेच उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने दरवर्षी 10,00,000 तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मी जाहीर करीत आहे. या योजनेअंतर्गत शासनामार्फत प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा 10,000 रुपये प्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल. त्यासाठी दरवर्षी 10,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी सुमारे 6 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला आहे. शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी दरवर्षी 50,000 युवकांना कार्यप्रशिक्षणही दिलं जाणार आहे. राज्यातल्या 10 तंत्रशिक्षण संस्थांमध्ये उत्कृष्टता केंद्र स्थापन केली जाणार आहेत. संशोधन आणि नवोपक्रम केंद्रासाठी विद्यापीठ आणि शासनाकडून प्रत्येकी 50 कोटी असा एकूण 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शबरी आदिवासी वित्त आणि विकास महामंडळाच्या वतीनं स्वयंरोजगार अर्थसहाय्याच्या योजनेसाठी 100 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळाच्या वतीनं ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी राज्यात 82 शासकीय वसतिगृह स्थापन करण्यासाठी शासनानं मंजुरी दिली आहे. राज्यात डॉक्टरांचं प्रमाण वाढण्यासाठी 100 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची क्षमता असेल अशा नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची तसंच 430 खाटांची संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर शासकीय विद्यालय महाविद्यालयातल्या कनिष्ठ आणि वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात तसंच अध्यापकांच्या मानधनात भरीव वाढ जाहीर केली आहे. हरित हायड्रोजन क्षेत्रासाठी 2,11,400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून यातून सुमारे 55,900 रोजगार निर्मिती होतील. मुंबईत महापे इथं इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क तयार करण्यासाठी 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून त्यातून सुमारे 1,00,000 रोजगार निर्मिती होईल. 2023 ते 2028 अशा पुढील 5 वर्षांसाठी एकात्मक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केलं असून यासाठी 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.